नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिना आहे कृष्णपक्षाची चतुर्दशी आहे नक्षत्र मूळ आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापासून ते नऊ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित महूर्त दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सोळा मिनिटापासून ते बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ दुपारी तीन वाजून बावीस मिनिटापासून ते चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधाबरोबर युतीयोग करणार आहे आणि हर्षलबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भात ती चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर चंद्र त्रिकोण सुद्धा करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रमण आहे आज तुमचा ऊर्जा कार्यशक्ती ही जबरदस्त दिन दिसून येईल आत्मविश्वाससुद्धा तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल जी काही महत्त्वाची कामं असेल ती तुम्ही हाती घेऊ शकता खास करून कागदपत्री व्यवहाराची कामं तुम्ही हाती घेऊ शकता अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे या जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या अष्टम स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या लाभात असणारा गुरुबरोबर हा चंद्र तुमच्या वेळात असणाऱ्या हर्षलबरोबराच्या योग सुद्धा करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रह म्हण आहे खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचे दिस दिसून येतील नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस चांगला राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला इझी मनी सहज पैसे मिळण्याचा योग खूप चांगल्या प्रकारचा आहे त्या संदर्भातले काही अनुभवसुद्धा मिळतील जर तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड करत असाल तरीसुद्धा आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे लाभात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे जर तुम्ही कोणाच्या जर तुमचा तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा या गोष्टी तुम्हाला अपेक्षा त्याप्रमाणे घडताना दिसेल आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे या नंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे आणि दशमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार काही अडकलेले असतील किंवा होत नसतील तर ते आजच्या दिवशी हातात घ्या ते सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात दिसून येते एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण्या देत असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे भाग्यातल्या बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रह आहे खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमधले हार्मोनी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रस आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या सनात असणाऱ्या हर्षिलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचं ग्रह आहे जर तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावरील नातेसंबंध तुमचे खूप सुधारल्याचा अनुभव येईल त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि हा आराम तुम्हाला मिळेलसुद्धा यानंतरची जे रास आहे ती आहे तुळरास तुळराशीच्या तृतीय स्थानाच्या चंद्राचा आहे तिथे असणारा बुधाबरोबरा चंद्र युती यो योग करणार आहे तुमच्या सप्तमात असणाऱ्या हर्षिलबरोबराचा त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे दिवस आजचा थोडासा धावपळीचा धक दक, धकाधकीचा राहील मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसतील आजच्या दिवशी नशी नशिबाची साथसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे जर का तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जुडदारावरच्या वैवाहिक जुळदारावरचे नातेसंबंध सुद्धा सुरळीत झाल्याचा अनुभव येईल एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा बुधाबरोबर आचंद्र चंद्र योग करणार आहे तुमच्या षष्टात असणारा हर्षल बरोबर चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असेल अनएक्सपेक्टेड लाभ किंवा इन्व्हेस्टमेंटचे संधी आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारच्या दिसून येतील प्रत्यक्ष लाभ सुद्धा मिळताना दिसेल त्याचप्रमाणे मित्र परिवारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ते आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या पंचमात असणाऱ्या हर्षिलबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोगसुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण आहे खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदरबार नातेसंबंध आजच्या दिवशी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जुळदर्बार कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा सम संभवतो त्याचप्रमाणे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवीन नवीन कल्पनासुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी सुच सुचू शकतात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले ज्या व्यक्ती आहेत तिथे काम करणारे माणसं यांच्यावर सुद्धा तुमचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील आज तुमचे एनर्जी लेवल आणि तुमचं कॉन्फिडन्स आत्मविश्वास खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या व्ययस्ताना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर दर वैवाहिक दराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग आणि तुमच्या दोघांमध्ये जी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल आज तुमचं कॉन्फिडन्स अँड एनर्जी ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या लाभ असताना चंद्राचं प्रमाण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबरा आचंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या तृतीयत असणाऱ्या असणारा हर्षलबरोबर आचंद्र चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल खास करून नोकरी असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा निर्णय तुम्हाला घ्यायचे असेल त्या आजच्या दिवशी तुम्ही नक्कीने घेऊ शकता ते पॉझिटिव्ह होताना दिसून येतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण सुद्धा करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी आजच्या दिवशी घडतील त्याचप्रमाणे संबंधित कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक गणदारबाच्या नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक वीस जानेवारी दोन हजार तेवीस करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद